Today's another concept is generator. It is very important concept of your chapter number 4. So what is generator? Generator, you know, we use generator when electricity goes on. जब अगर लाइट जाते हैं तब हम जनरेटर से यूज करते हो, बिकॉज जनरेटर जनरेट इलेक्ट्रिसिटी एंड इट जनरेटर इज अ डिवाइस विच कन्वर्ट मैकेनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. मैकेनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि तसंच आपण मोटरचं सुद्धा बघितलं होतं की डेफिनेशन होती की मोटर इज अ डिवाइस इज कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. तर ह्या ठिकाणी कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतो किंवा तुम्ही एकमेकांमध्ये आन्सर मिक्स करू शकता. तर या ठिकाणी लक्षात ठेवा की जो जनरेटर आहे हा जो जनरेटर आहे हा जनरेट करतो. जनरेट काय करतो? इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. कारण जनरेटरचा वापर तेव्हा होतो जेव्हा लाईट नसते, तर याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर होणार नाही. तर हा मेकॅनिकल एनर्जी ने मेकॅनिकल एनर्जी चा यूज करून ज्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करा. तर इथून याचे डेफिनेशन तयार होते की जनरेटर इज अ डिवाइस विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. गॉट इट? तर यानंतर बघा की याचं प्रिन्सिपल काय आहे. प्रिन्सिपल ऑन विच प्रिन्सिपल इट इट्स डिपेंड ऑन इट बेस्ड ऑन. So the principle is electromagnetic induction. जे मागील व्हिडिओ मध्ये तुम्ही शिकले की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये काय होतो की एक मॅग्नेटिक फील्ड आहे त्यामध्ये एक कंडक्टर आहे तो कसा मूव करतो त्यावर आधारित आहे इलेक्ट्रिक जो मोटर आहे मोटर डिपेंड करत होती. तर तोच सिद्धांत इथे जनरेटरचा सुद्धा आहे. जनरेटर इज ऑल्सो डिपेंड ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, सो या ठिकाणी याचे कन्स्ट्रक्शन आहे. पण मी इथे एक गोष्ट सांगते की जो जनरेटर आहे ना, जनरेटर हे दोन प्रकारचे असणार आहे. जनरेटर एक तर आहे एसी जनरेटर, तर दुसरं आहे डीसी जनरेटर. तर एसी जनरेटर असो पण डीसी जनरेटर असो, दोघही जनरेटर मध्ये आपण इथे जनरेटरचे डेफिनेशन आहे सेम बनणार आहे की दॅट कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी अँड प्रिन्सिपल इज सेम बोथ फॉर बोथ द जनरेटर, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग ह्यानंतर तिसरा पॉइंट आहे, ते आहे कन्स्ट्रक्शनचा. कन्स्ट्रक्शन जे इथे मी तुम्हाला वन बाय वन जनरेटर साठी दाखवणार आहे, एसी जनरेटर डीसी जनरेटर आणि तसेच जो इलेक्ट्रिक मोटर आहे त्याच्याशी सुद्धा तुम्हाला मी कम्पेअर करून दाखवणार आहे. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोटरचं कन्स्ट्रक्शन दाखवलं होतं की मोटरमध्ये कोणकोणते कंपोनेंट आहेत आणि ते कशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर ते सर्व कंपोनेंट इथे येणार आहेत. हा, काहीतरी फरक आहे तर काही सिमिलॅरिटीज सुद्धा आहे. तर मी तुम्हाला इथे पहिले एसी जनरेटर घेऊन इथे शिकवते. म्हणजे एसी जनरेटर तर इथे कम्पेअर तर कम्प्लीट होणारच, पण त्यानंतर मग आपण जेव्हा डीसी जनरेटर घेणार तेव्हा सुद्धा मी सर्वे तिथूनच स्टार्ट करून तसंच कम्पेरिटिव्ह तुम्हाला दाखवणार आहे. तर मी आता इथे लिहित आहे की एसी जनरेटर. ओके, हे सर्व तुम्हाला मी एसी जनरेटर साठी दाखवत आहे. लक्षात ठेवा, तो एसी जनरेटर आहे त्याचं मी कन्स्ट्रक्शन इथे दाखवणार, लिहून दाखवणार, तसेच डायग्राम सुद्धा बनवणार आहे. तर हे सर्व तुम्ही कम्पेरेटिव्हली बघा. तर कन्स्ट्रक्शन मध्ये जो मोटरचे बघा पॉइंट आहे, मोटरचे जो 6 पॉइंट मी तुम्हाला दाखवले होते, 6 पॉइंट, त्याचा नंबर 1 होता स्ट्रॉंग मॅग्नेट. स्ट्रॉंग मॅग्नेट जो यूज करत होतो आपण टू सप्लाय मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड सप्लाय करण्यासाठी इथे स्ट्रॉंग मॅग्नेटचा यूज होतो. एक हॉर्स शू मॅग्नेट घेतला होता. हॉर्स शू मॅग्नेट याचे ए आणि एस पोल जे दोघे आहे इथे मॅग्नेटिक फील्ड तयार करणार. तर इथे मी लिहिते एन
एंड दिस एस हॉर्सो मैग्नेटिक है जैसे दोगी पोला है यासामध्ये आपण एक कंडक्टर एक रेक्टेंगुलर लूप ठेवलेला होतो तसंच रेक्टेंगुलर लूप सुद्धा इथे सेकंड पॉइंट म्हणून इथे आहे रेक्टेंगुलर लूप मेड अप ऑफ आयरन आयरन ने बनलेला एक रेक्टेंगुलर लूप असतो ज्याच्यावरती कॉपर ची इन्सुलेटेड वायर बॉन्ड केलेली असते बॉन्ड विथ इन्सुलेटेड कॉपर वायर जसं समजा एक डस्ट एक आपला कोर आहे आयरनचा तर तुम्ही बघितलं असेल मोटरमध्ये कन्स्ट्रक्शन बघितलं जनरेटर जरी नाही बघितलं असेल पण मोटरमध्ये एक असे कॉईल तुम्ही बघितली आहे रेक्टेंगल लूप ज्यामध्ये आयरनचा कोर असतो आणि त्यावर तांबेची वायर कॉपरची वायर अशी लपटलेली असते तर ते आपण इथे यूज केलेलं आहे बघा इथे सुद्धा तशी संरचना आहे इथपर्यंत सेम आहे जसं तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं होतं अशा पद्धतीने रेक्टेंगुलर लूपची संरचना आहे ठीक तर इथे झालं कंस्ट्रक्शन मध्ये दोन पॉइंट आले नंबर थ्री इथे आहे नंबर थ्री मध्ये आपण घेणार आहोत कार्बन ब्रशेस B1 and B2 कार्बन ब्रशेस स्टेडी होते जो रोटेट करत नव्हते कार्बन ब्रशेस इथे आपण यूज करणार ग्रेफाइट हा ग्रेफाइट ने बनलेले टॉप कार्बन ब्रशेस जो स्प्लिट रिंग आपण इथे यूज करणार आहोत ना स्लिप रिंग ते मोटर मध्ये यूज केलं तर स्प्लिट रिंग या ठिकाणी सुद्धा आपण रिंग्स यूज करणार आहोत तर रिंग्स ना प्रेस करण्यासाठी दाबून ठेवण्यासाठी ब्रश B1 and B2 इथे यूज करणार आहोत टू प्रेस राइट हियर टू प्रेस द रिंग्स दाबून ठेवण्यासाठी इथे कार्बन ब्रशेस यूज केले जातात तर नंबर फोर आहे एक्सेल जो एक्सेल आहे एक्सेल इथे यूज केला जातो बघा इथे जे रिंग्स आहे या पद्धतीने एक्सेल इथे यूज केला जातो मध्ये रोटेट होतो तो एक्सेल आता ब्रशेस कुठे आहे ब्रशेस जे आहे इथे R1 रिंग दिस R2 रिंग हे ब्रश आहे B1 आणि हे सेकंड ब्रश आहे B2 B1 B2 ब्रश विच आर स्टडी जे स्थिर असणारे ते रोटेट करणार नाही मात्र आणि R1 R2 रिंग इथे आणि इथे हे जो R1 रिंग आहे इथे B1 ही R1 रिंग अँड दिस R2 रिंग तर इथे त्यासोबत रेक्टेंगुलर लूप सोबत रोटेट करणार आहे ठीक आहे तर इथे मी एक्सेल पहिले घेतला आहे एक्सेल विच रोटेट्स अलॉन्ग विथ रिंग्स अँड लूप तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक वेळा सांगून देते की जो चार पॉइंट आहे हे स्ट्रॉन्ग मॅग्नेट रेक्टेंगुलर लूप देन कार्बन ब्रश अँड एक्सेल हे चारही जे आहे तुम्हाला जे इलेक्ट्रिकल मोटर मध्ये होतं ना डीसी मोटर मध्ये सेम टू सेम इथे लिहायचे आहे स्ट्रॉंग मॅग्नेट रेक्टेंगुलर लूप कार्बन ब्रश अँड एक्सेल सेम टू सेम इथे त्याची संरचना आहे तर तुम्हाला इथे तसेच कॉपी अँड पेस्ट करायचे आहे म्हणून मी इथे रिंगच्या ऐवजी आधी एक्सेल घेतला ठीक आहे कारण हे चारही तुमचे लक्षात राहील की आपल्याला इथे सेम टू सेम लिहायचे वेगळा काही बर्डन बनणार नाही पाठांतर करण्यासाठी तर या ठिकाणी मग पाचवा पॉइंट मी इथे घेत आहे ते असणार रिंगचा पण या ठिकाणी जो रिंग आहे ते फक्त रिंग नसतो जे मागे आपण स्प्लिट रिंग यूज केलो स्प्लिट रिंग म्हणजे एक रिंगचे दोन भाग तसे नाही बरं का इथे यूज करणार आहे स्लिट रिंग म्हणजे आता एक अखंड रिंग असणार अखंड रिंग अशा पद्धतीने असे गोल बघा हे दिसतंय तुम्हाला R1 रिंग जी जुळलेली आहे
या देखिए ए बी, ए बी जो है ना ए बी एंड सी डी नाव देते हैं रेक्टेंगुलर ग्रुप का, ए बी सी डी, ए बी सी डी लाइन से जुड़ेले आहे इथे फर्स्ट ही रिंग आर वन आणि सी डी ला जुड़ेले आहे ही रिंग आर टू, ठीक है। आर वन, आर वन रिंग ए बी साइड का आणि आर टू रिंग, ही जी आर टू रिंग आहे ती जुड़ी आहे सी डी, सी डी आर्म का। बरोबर जुड़े नहीं स्प्लिट रिंग नहीं है मोटर सारे। जो एसी जनरेटर मैं तुम्हारा दाखता है, एसी जनरेटर, एसी जनरेटर मध्य जो रिंग्स है आर वन आर टू दोनों एक्स वाई घर रिंग्स ओके मैं आर वन आर टू सुधा लिखेल हो आर वन आर टू रिंग्स है स्प्लिट रिंग नो स्प्लिट रिंग्स अखंड बैंगल सारे यूज के लिए जाना जे रोटेट करना है रेक्टेंगुलर लूप सोबत, ठीक है। फाइव पॉइंट्स लास्ट है गैल्वेनोमीटर। गैल्वेनोमीटर इतने एक वेगा कंपोनेंट दिसत है तुम्हारा, गैल्वेनोमीटर अपन तथे यूज के होता कारण तो मोटर, मोटर मध्य अपन बैटरी, बैटरी यूज के होता टू सप्लाय इलेक्ट्रिकल, टू सप्लाय इलेक्ट्रिसिटी, टू सप्लाय करंट, करंट चे यूज केले करून इलेक्ट्रिकल एनर्जी ला मेकॅनिकल मध्ये कन्वर्ट केलं होतं म्हणून तिथे यूज केले होते बॅटरी। इथे एक सर्किट, सर्किट तयार केलं होतं पीवन मित्र, बट इथे सर्किट नाही तयार होणार, इथे तसा काही सर्किट नाही होणार, इथे आपण फक्त गॅल्व्हेनोमीटर यूज करणार आहोत ते सुद्धा डिटेक्ट करण्यासाठी की इथे करंट, करंट कसा फ्लो होत आहे। गॅल्व्हेनोमीटर, गैल्वेनोमीटर जो है इज यूज टू डिटेक्ट द प्रेजेंस ऑफ करंट। गैल्वेनोमीटर इज यूज टू डिटेक्ट द प्रेजेंस ऑफ करंट जेव कभी इधे विथ द हेल्प ऑफ मैग्नेट, इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन जे अपन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्य कन्वर्ट करना मीन्स इलेक्ट्रिसिटी जनरेट करना गैल्वेनोमीटर यूज केला जातो। तर असे हे सहा कंपोनेंट्स आहे ज्यापैकी हे जो चार कंपोनेंट आहे वर्ल्ड चार कंपोनेंट ते चारही जनरेटर, कोणतेही जनरेटर तो एसी असो का डीसी असो दोघी आणि मोटर, मोटर साठी सेम आहे हे चार कंपोनेंट। तर हे जो स्प्लिट रिंग आहे हे आणि गैल्वेनोमीटर बाबत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जो स्प्लिट रिंग आहे इथे स्प्लिट रिंग आपण यूज करत आहोत तिथे होती स्प्लिट रिंग आणि गॅल्वेनोमीटर मात्र मोटर मध्ये नव्हतं, मोटर मध्ये होतं बॅटरी आणि जनरेटर मध्ये एसी असो का डीसी असो दोघही जनरेटर मध्ये फरक आहे की इथे गॅल्वेनोमीटर यूज करणार इन द प्लेस ऑफ बॅटरी, जो इथे गॅल्वेनोमीटर यूज करणार आहोत। तर असं काही फरक आहे आणि असे काही सिमिलॅरिटी सुद्धा आहे जे तुम्हाला अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आहे। तर एक नक्की स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचे, तुम्हाला स्मार्ट वर्क करायचं आहे लवकरात लवकर लक्षात ठेवायचे इतकी सारी गोष्टी आहेत म्हणून तुम्हाला अशाच पद्धतीने अभ्यास करावा लागेल। बाकी जे पाठांतर वगैरेचा भाग आहे ते तर तुम्हाला बरोबर जमणारच आहे एक्झाम मध्ये लिहिताना, म्हणून जो मेन मुद्दे आहे ते तुम्ही थोडं स्क्रीनशॉट मध्ये घेऊया। यानंतर आपण बघणार आहोत वर्किंग ऑफ एसी जनरेटर, याची वर्किंग बघण्याच्या आधी हे सर्किट कंपोनेंट आता तुम्ही लक्षात घेऊन घ्या। तर सेम टू सेम आहे जसं आपण मोटर मध्ये बघितले होते की हे जे आहे मॅग्नेटिक फील्ड आहे इथे जर आपण याला एबीसीडी रेक्टेंगल लू एन एस इथून मॅग्नेटिक फील्ड तयार झालेला आहे ज्याची डायरेक्शन असणार एन टू एस या अशा पद्धतीने ही डायरेक्शन आहे अँड दीज आर मॅग्नेटिक लाइन्स ऑफ मैग्नेटिक, मैग्नेटिक लाइन्स एन टू एस एंड दिस पॉइंट एबीसीडी रेक्टेंगुलर पॉइंट दिस कार्बन ब्रशेस बी वन बी टू, बी वन एंड बी टू कार्बन ब्रशेस, दिस रिंग्स स्लिट रिंग्स, स्लिट रिंग्स आर वन एंड आर टू, दिस एक्सल, एक्सल विच मूव्स विद रेक्टेंगुलर लूप, दिस गैल्वेनोमीटर, दिस कनेक्टिंग वायर, कनेक्टिंग वायर फॉर फ्लोइंग करंट,
and this is now full well label diagram of generator. ये जो इलेक्ट्रिक जनरेटर है ये वर्किंग पूर्णपने इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन वर आधारित है. इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन आठवा जाणव ज्यामध्ये आपण एक मैग्नेटिक फील्ड मध्ये हे जे स्ट्रॉंग मैग्नेट आहे त्यामध्ये एक रेक्टेंगुलर लूप म्हणजे कनेक्टिंग कंडक्टर ने बनलेला एक इथे कॉइल घेतलेली होती मागे आपण फॅराडेस लॉ ऑफ इंडक्शन मध्ये त्याला मुवमेंट दिलं होतं. कॉइलला मुवमेंट दिला होता किंवा जो सोलेनाइड होतो सोलेनाइड त्याला मुवमेंट दिला होता त्याचा इफेक्ट आपण बघितला होता की त्यात इंड्यूस्ड करंट तयार झाला होता ज्यामध्ये सुद्धा आपण कोणत्या प्रकारचा बाहेरून इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली नव्हती किंवा बॅटरी लावली होती ना तर कोणत्या प्रकारचा सेल तिथे जोडलेला होता डायरेक्ट तिथे इंड्यूस्ड करंट झालेला होता तयार झालेला होता त्याचं कारण होतं फॅराडेस लॉ मध्ये सांगितलं होतं की जेव्हा हे मॅग्नेटिक लाईन्स ला चेंज केले नंबर ऑफ मैग्नेटिक लाइन्स व्हेन द चेंजेस इन अ कॉइल और इंड्यूस्ड करंट क्रिएटेड इंड्यूस करंट त्यावेळेस तयार होतो. मग या ठिकाणी आपण इथे जो रेक्टेंगुलर लूप आहे रेक्टेंगुलर लूप याला बाहेरून मुवमेंट देणार याला फिरवणार या एक्सलला जेणेकरून हे जो रेक्टेंगुलर लूप आहे तो तिथे रोटेट करणार. हा इथे रोटेट करणार आपण क्लॉकवाईज इथे रोटेशन दिला की मग इथे आपल्याला तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन चा जो इफेक्ट आहे तो बघायला भेटणार. बाहेरून एक मशीन चालू एक्सल ला फिरवलं की एबी जो आर्म आहे यामध्ये रोटेशन कसा होतो क्लॉकवाईज रोटेशन क्लॉकवाईज होतो अशा पद्धतीने एबी अशी फिरणार. तर बघायचे ये दाखवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे फ्लेमिंग्स राईट हँड रूल होता. फ्लेमिंग्स राईट हँड रूल अकॉर्डिंग करंटची डायरेक्शन जर आपण बघितली की करंटची डायरेक्शन कशी असणार ह्या लूप मध्ये तर राईट हँड रूल मध्ये हे तिघही आपल्याला असं स्ट्रेट दाखवायचं आहे. दिस पॉइंटर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड वी आर रोटेटिंग दिस एबी इन क्लॉकवाईज. तर इथे क्लॉकवाईज डायरेक्शन आपण इथे दाखवली तर बघा हे जो मिडल फिंगर आहे मिडल फिंगर दाखवणार आहे इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन आणि ती आहे एबी मध्ये. बघा आपण क्लॉकवाईज जायला फिरवलं तर असं पद्धतीने ना वरती तर इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन बी टू ए आपल्याला इथे एबी नाव दिलेलं आहे. ऍक्च्युली एबीचे नाव आहे जर आपण इथे एबी घेतलं एबीसीडी तर इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन असणार फर्स्ट रोटेशन मध्ये एबी ए टू बी बी टू सी अँड सी टू डी अशा पद्धतीने फर्स्ट हाफ रोटेशन मध्ये इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन ए टू बी बी टू सी देन सी टू डी अँड आता हे तर झाला इंटरनल पार्ट जो की मोटर वाइंडिंग केलेली आहे ना पण बाहेरून जे बी वन बी टू ब्रश आहे यामध्ये इलेक्ट्रिसिटी कशी फ्लो होणार तर यामध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार बघा इथून ए टू बी बी टू सी सी टू डी अँड सी टू डी इथून मग बी टू कडे आला कनेक्टिंग वायर्स थ्रू गॅल्व्हॅनोमीटर मध्ये बी टू टू बी वन अशा पद्धतीने करंट इथे फ्लो होत आहे बी टू टू बी वन म्हणजे हे जे आहे याचा अर्थ झाला बी टू टू बी वन हे झालं फर्स्ट हाफ रोटेशन मध्ये. मग आता हाफ रोटेशन नंतर काय होणार की जो एबी आर्म आहे तो सीडीच्या जागेवर आणि सीडी आर्म जो आहे ते एबीच्या जागेवर येणार. तर इथे जो स्ट्रक्चर होणार त्याचा अशा पद्धतीने होणार की जो डी इथे आहे सी इथे तसंच बी ए आता ए बी सी डी अशा पद्धतीने हे कॉइल तयार होते. तर मग आता इथे होतो काय की जो एबी आर्म आहे ते नेहमी बी वन ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये असते आणि जे सी डी आर्म आहे ते नेहमी बी टू ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे जो बाहेरून आपण बघितलं की जो फ्लो ऑफ करंट आहे तो नेहमी बी टू तो बी वन असणार. तर या ठिकाणी जो सी डी आहे सी डी मध्ये सुद्धा जो फ्लो ऑफ करंट ची डायरेक्शन अशा पद्धतीने वरती येणार आणि कारण एबीसीडीच्या जागेवर आलेला आहे आणि सी डी एबीच्या जागेवर आहे तर या ठिकाणी फ्लो ऑफ करंट जे कॉइल मध्ये आहे तो सुद्धा चेंज होणार नाही. पण मात्र सी डी आर्म मध्ये आता जो फ्लो ऑफ करंट आहे तो आता टी टू सी येणार. जो पहिले सी टू डी होता ना इथे सी टू डी आता या ठिकाणी रेक्टेंगुलर लूप साठी जो फ्लो ऑफ करंट
करता है तो मात्र उलट होऊन जाता, पहिले सी टू डी होता तर आता डी टू सी झाला। तसे आर्म ए बी साठी ए टू बी थ्रू ऑफ करंट डायरेक्शन होता तर तो आता बी टू ए झालेला आहे, म्हणजे हाफ रोटेशन नंतर काय झालं हे जे मी तुम्हाला दाखवलं ना ते बुक मध्ये कोणी दाखवणार नाही, तर मी एक्सप्लेन केलेलं आहे जेणेकरून तुमचे लक्षात येईल की हाफ रोटेशन नंतर कशी कंडिशन आहे। की जो फ्लो ऑफ करंट आहे ते आपण ओव्हरऑल बघितलं तर ते होणार डी टू सी, हाफ रोटेशन आम्ही इथे सेकंड पार्ट देणार डी टू सी, देन सी टू बी अँड देन बी टू ए। तर अशा पद्धतीने जो फ्लो ऑफ करंट आहे इंटरनल पार्ट मध्ये अँड एक्सटर्नल पार्ट मध्ये सेम असणार डायरेक्शन बी टू टू बी वन, बी टू टू बी वन। तर बघा या ठिकाणी जो रेक्टेंगल लूप आहे तो अशा पद्धतीने क्लॉक वाईज रोटेशन करतो, ठीक आहे, क्लॉक वाईज रोटेशन करतो। आणि या ठिकाणी मेकॅनिकल जो एनर्जी आहे मेकॅनिकल एनर्जीचा कन्व्हर्टेशन होतो इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये, आणि जेव्हा इथे इंड्यूस्ड करंट फ्लो झाला करंट इंड्यूस झाला इथे गॅल्व्हनोमीटर मध्ये याचा डिटेक्शन आपल्याला समजतो। गॅल्व्हनोमीटर मध्ये जो निडल आहे ना तो डिफ्लेक्ट करते आणि ह्यावरून आपण लक्ष देतो की फ्लो ऑफ करंट तयार झालेला आहे। तर त्याचसोबत आपण फ्लो ऑफ करंट जो आहे त्याची डायरेक्शन ही इथे मिळवू शकतो विथ द हेल्प ऑफ फ्लेमिंग्स राईट हँड रूल। फ्लेमिंग्स राईट हँड रूल आपण याची डायरेक्शन ही बघितली, आणि जर याची चेंज डायरेक्शन चेंज झाली फ्लो ऑफ करंट तर ते सुद्धा आपण इथे गॅल्व्हनोमीटर मध्ये इथे निडलचं डिफ्लेक्शन बघून सांगू शकतो। तर अशा पद्धतीने होती वर्किंग ऑफ एसी जनरेटर। एसी जनरेटरचे वर्किंग इथे आज आपण बघितलं की एसी जनरेटर चे कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग कशा पद्धतीने आहे ते कुठून जे मोटर पासून वेगळं आहे ह्यामध्ये आपण रेक्टेंगुलर लूपचा जो रोटेशन आहे तो इथे होता क्लॉकवाईज अशा, आणि मोटर मध्ये कसं होता अँटी क्लॉकवाईज होता, तेही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा फरक लक्षात ठेवायचा आहे। तर असा जो वर्किंग आहे एसी जनरेटरचा ते आपण बघितलं, आणि थोडाफार फरक सोबत आपण ह्यानंतर मग डीसी जनरेटरचा वर्किंग सुद्धा बघणार आहोत। तर तुम्ही इथे काय बघितलं की दर हाफ रोटेशन नंतर फ्लो ऑफ करंटची डायरेक्शन चेंज होते, दर हाफ रोटेशन नंतर बघा पहिले एबीसीडी नंतर डीसीबी ए, हा दर हाफ रोटेशन नंतर दिस रिपीट्स द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट विल चेंज। तर या ठिकाणी जो करंट तयार होतो तो करंट असणार इथे एसी जनरेटरने जो करंट तयार होणार जनरेट होणार त्याला आपण म्हणणार एसी करंट। एसी मीन्स अल्टरनेट करंट ज्याला आपण नाव देणार एसी। अल्टरनेट करंट मध्ये दर हाफ रोटेशन नंतर याचे डायरेक्शन चेंज होते म्हणून याला म्हणतात ऑसिलेटरी। मिड पोझिशन आहे ऑसिलेटरी, दर हाफ रोटेशन नंतर हे बघा झिरो पोझिशन म्हटली जाते, मॅक्झिमम इट गोज टू मॅक्झिमम व्हॅल्यू देन अगेन झिरो व्हॅल्यू देन इट अगेन अप टू मॅक्झिमम व्हॅल्यू इन अपोजिट डायरेक्शन देन अगेन इट गो टू झिरो व्हॅल्यू। अँड अवर इंडिया आपल्या इंडियामध्ये जो इलेक्ट्रिसिटी जो जी फ्रिक्वेन्सी आहे ती आहे 50 हर्ट्स म्हणजे एका सेकंदात असे 50 ऑसिलेशन होतात। हा झाला एक वन ऑसिलेशन, इथलं हे वन ऑसिलेशन म्हटला जातो तर असे 50 ऑसिलेशन होतात म्हणजे 1/50 ही झाली याची फ्रिक्वेन्सी। 1 सेकंड मध्ये 50 ऑसिलेशन होतात आणि हे कम्फर्टेबल सुद्धा आहे कारण याच्यामध्ये जो करंटचा लॉस असतो तो कमीत कमी होतो, म्हणजे जेव्हा पॉवर स्टेशनवरून करंट आपल्या घरी आणायचा असतो डोमेस्टिक युज साठी तर तो करंट इथे एसीच्या फॉर्म मध्ये आणला जातो, इथे डिव्हिजन मध्ये सुद्धा येतो। तर आपण ह्या ठिकाणी जो एसी जनरेटर बघितलं, एसी जनरेटर म्हणजे असा जनरेटर जो एसी म्हणजे अल्टरनेट करंट प्रोड्यूस करतो जो हाफ रोटेशन नंतर त्याची डायरेक्शन चेंज करतो, तर अशा टाइपच्या जनरेटरला आपण म्हणणार एसी जनरेटर। डीसी जनरेटर, मग डीसी जनरेटर मीन्स असा जनरेटर जो डायरेक्ट करंट जनरेट करतो। मग एक्झामला जर क्वेश्चन आला डीसी जनरेटर तर तो नेहमी 4 किंवा 5 मार्क्स साठी येतो, तर विचारला जातो व्हॉट इज डीसी जनरेटर अँड एक्सप्लेन इट विथ दिस पॉइंट इट डेफिनेशन प्रिन्सिपल कन्स्ट्रक्शन वर्किंग अँड अ ड्रॉनेबल डायग्राम। तर हे सगळे पॉइंट मी ते कम्पेअर करते एसी जनरेटरशी म्हणून मी सर्व काही इथे राहू दिलं जेणेकरून तुम्हाला कमी वेळात
तर बघा इथे जो जनरेटर आहे जनरेटर डीसी जनरेटर विचारलं वाटी डीसी जनरेटर सो डीसी जनरेटर सेम आहे जनरेटर ची डेफिनेशन द्यायची अ जनरेटर व्हिच कन्वर्ट्स अ मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी एंड डीसी जनरेटर विद द हेल्प ऑफ डीसी जनरेटर वी प्रोड्यूस किंवा म्हणू शकतो वी इन वी जनरेट डायरेक्ट कन्वर्ट प्रोड्यूस करण्यासाठी क्रिएट करण्यासाठी इथे डीसी जनरेटर यूज केला जातो डीसी जनरेटरचे प्रिंसिपल पण सेम आहे इथे जनरेटरचे डेफिनेशन एंड प्रिंसिपल सेम आहे की तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वर डिपेंड आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन तेच फॅराडेस लॉ ऑफ इंडक्शन जे म्हटलं गेलं होतं की व्हेन अ कंडक्टर मूव्स इन अ मॅग्नेटिक फील्ड इट इंड्यूसेस करंट इंड्यूस होतो त्या कॉइल मध्ये जे आपण मुवमेंट केली होती ना त्यामध्ये तर या ठिकाणी आपण रेक्टेंगुलर लूपला मुवमेंट देणार परत सेम टू सेम एसी जनरेटर सारखंच तोच वर्किंग प्रिन्सिपल आहे इथे यानंतर कन्स्ट्रक्शनचं पॉइंट बघा सेम टू सेम आहे म्हणून की परत मी दिला आपण सेसर दिलेला आहे फर्स्ट ऑफ ऑल स्ट्रॉंग मॅग्नेट यूज करणार हॉर्सशू मॅग्नेट जैसे दोन पोल आहे एन एस असं इमेजिन करा तुम्ही टेस्ट ठेवलं जाणार देन रेक्टेंगुलर लूप सुद्धा सेम आहे रेक्टेंगुलर लूप मध्ये ते आयरन कोर ज्याला कॉपर बॉन्डेड वायरने जो इन्सुलेटेड आहे त्याच्याने बॉन्ड केलेला आहे अ नंबर ऑफ सेव्हरल नंबर ऑफ टाइम हे जो कॉपर बॉन्डेड कॉपर ज्या इन्सुलेटेड वायरने त्याला लपटलेला आहे त्याचा भाग हे आहे यानंतर दिस कॉइल मॅग्नेट देन थर्ड कार्बन ब्रशेस बघा इथे तशा पद्धतीने बी वन एंड बी टू कार्बन ब्रशेस यूज केले गेले आहे बी वन बी टू कार्बन ब्रश नेहमी स्टीडी असतात ते फिरत नाही कॉइल सोबत एक्सल सोबत तर ते पण सेम आहे टू प्रेस द रिंग्स रिंग्स ला प्रेस करण्यासाठी नंबर फोर एक्सल पण इथे आहे अशा पद्धतीने एक्सल जो रोटेट केला जातो एक एक्सटर्नल मशीनच्या सहाय्याने एक्सल झाला तर हे बघा चार पॉइंट तुमचे सेम आहे फर्स्ट सेकंड थर्ड एंड फोर्थ जे एसी जनरेटर आणि डीसी जनरेटर मध्ये सेम टू सेम कॉपी पेस्ट करायचं काहीच फरक नाही ओके यानंतर नंबर फाईव्ह हे रिंग मध्ये फरक आहे आता जो रिंग असणार ते स्लिट रिंग नाही तर ते स्प्लिट रिंग असणार रिंगचं नाव बदलायचं आहे स्प्लिटिंग लक्षात आलं असेल जे आपण डीसी मोटर मध्ये यूज केला होता मोटरमध्ये एक रिंगचे असे दोन तुकडे असे यूज केले होते इथे फिट करायचे आहे जे तुम्हाला हाफ हाफ मध्ये घेतलं जाणार म्हणून त्यांना स्प्लिट रिंग म्हटलं गेलं होतं स्प्लिट रिंग बघा इथे आहे आर वन आर टू दिस बी वन ब्रश अँड देन बी टू ब्रश हे स्प्लिट रिंग आहे हाफ हाफ मध्ये घ्यायचं आहे तर हे गोष्ट वेगळी आहे फक्त स्प्लिट रिंग बी रोटेट्स विथ द लूप स्प्लिट रिंग मेड अप ऑफ कनेक्टिंग कंडक्टरने बनलेली आहे कनेक्टिंग वायरने जोडलेले तर हे स्प्लिट रिंग झाले आणि त्यानंतर गॅल्व्हनोमीटर पण सेम आहे दोघेही मध्ये गॅल्व्हनोमीटर युज केला जातो हे जे बी वन बी टू ब्रश आहे तिथून हे गॅल्व्हनोमीटर अटॅच असतो कनेक्ट असतो टू डिटेक्ट द डायरेक्शन टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ करंट या ठिकाणी करंट प्रोड्यूस झाला आहे का नाही इंड्यूस झाला आहे का नाही ते बघण्यासाठी गॅल्व्हनोमीटर तिथे लावला जातो कारण हे दोघी जनरेटरच आहे एसी जनरेटर असो का डीसी जनरेटर असो दोघही मध्ये करंट इंड्यूस केला जातो करंट क्रिएट केला जातो जनरेट केला जातो म्हणून इथे गॅल्व्हनोमीटर दोघी ठिकाणी लावला जातो तर फक्त एक पॉइंट हा जो होता फिफ्थ नंबरचा स्प्लिट रिंगचा तो मोटरशी रिलेटेड होता मोटरशी सेम होता इथे डीसी जनरेटर आणि डीसी मोटर मध्ये बट गॅल्व्हनोमीटरचा पॉइंट मात्र म्हणजे हे वन टू थ्री फोर आणि हे सिक्स वाला हे एसी जनरेटर आणि डीसी जनरेटर मध्ये कॉमन होते हा हे जे स्प्लिट रिंग आहे या ठिकाणी जो रिंग आहे आर वन आर टू जो रिंग आहे इथे हे
इथे सेम आहे बघा की जो रिंग आहे ना इथे फक्त एक अशी रिंग आहे आर1 आर2 या ठिकाणी एसी मध्ये कसं आपण एक वर घेतलं होतं आर1 रिंग आणि खाली खाली घेतलेली होती तसं नाही या ठिकाणी असे दोन तुकडे आहेत स्प्लिट रिंग यूज केली गेलेली आहे तर हे झालं कंस्ट्रक्शन ऑफ डीसी जनरेटर ओके चला तर यानंतर आपण वर्किंग बघूया डीसी जनरेटरची की डीसी जनरेटर कसा वर्क करतो या ठिकाणी तर जसं आपण एसी जनरेटरची वर्किंग जी स्टार्टिंग केली होती सेम तशीच स्टार्टिंग इथे पण करायची आहे काय करायचं आहे की जो एक्सेल आहे त्याला एक एक्सटर्नल मशीनच्या सहाय्याने इथे फिरवायचं आहे कारण हा जो डिपेंड आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वर डिपेंड आहे ज्यामध्ये एक मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपल्याला एक कंडक्टर एका कंडक्टरला मुवमेंट द्यायचा आहे तर मुवमेंट देण्यासाठी आपण इथे एक्सटर्नल मशीन यूज करतो विथ द हेल्प ऑफ एक्सटर्नल मशीन वी रोटेट दिस एक्सल एंड अलॉन्ग विथ दिस एक्सल द रेक्टेंगुलर लूप एबीसीडी ऑल्सो रोटेट्स एंड इट रोटेट्स क्लॉक वाइज डायरेक्शन वी रोटेट दिस कॉइल दिस रेक्टेंगुलर लूप इन रेक्टेंगुलर मैनर इन क्लॉकवाइज इट क्लॉकवाइज मैनर मध्ये याला फिरवणार सो अकॉर्डिंग टू राइट हैंड रूल फ्लेमिंग्स राइट हैंड रूल वी कैन डिटेक्ट वी कैन फाइंड द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट हियर दैट इज बघा आता एबीसीडी मध्ये आपण डायरेक्शन नाही दाखवली असं ना डायरेक्शन माहित नाही आपल्याला दिस राइट हैंड अवर राइट हैंड द डायरेक्शन ऑफ मैग्नेटिक फील्ड इज एन टू एस ठीक है एन टू एस वी रोटेट इट क्लॉकवाइज सो लाइक दिस द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट पॉइंट्स बाय दिस मिडल फिंगर ने बघा याची डायरेक्शन कशी असणार ए टू बी बघा मॅग्नेटिक फील्ड दिस क्लॉकवाइज बघा हे वर येणार ना ए बी क्लॉकवाइज दिस क्लॉकवाइज डायरेक्शन एंड दिस ए टू बी म्हणजे ए बी आर्म मध्ये इंड्यूस्ड करंट ची डायरेक्शन असणार ए टू बी तर सिमिलरली सीडी मध्ये काय असणार सीडी मध्ये मॅग्नेटिक फील्ड अँड आता सीडी क्लॉकवाइज फिरतोय म्हणून हे मध्ये आणि इंड्यूस्ड करंट ची डायरेक्शन सी टू बी हे झालं ए बी सी डी तर इंटरनल इथे ए बी सी डी आहे हे फ्लो ऑफ करंट बी टू मध्ये झाला बी टू टू बी वन हाफ रोटेशन मध्ये जेव्हा ए टू बी सी डी पर्यंत येतो हाफ रोटेशन मध्ये बघा इथे जो डायरेक्शन आहे फर्स्ट हाफ रोटेशन मध्ये ए टू बी बी टू सी अँड सी टू बी आणि एक्सटर्नल मध्ये आहे बी टू पी वन ब्रश मध्ये बी टू टू पी वन ब्रश मध्ये इथे आपल्याला गॅल्व्हनोमीटर मध्ये इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन अशी दिसून येते आता यानंतर डीसी कंजनरेटर मध्ये काय वेगळं आहे तर आता इथे वेगळं आहे की बघा गॅल्व्हनोमीटर मध्ये जो डायरेक्शन आहे ती इथे तुम्हाला सेम दिसणार आहे होतं काय की जेव्हा एबी साइड आहे जी पण साइड आहे ज्यामध्ये अपवर्ड डायरेक्शन मध्ये फ्लो ऑफ करंट होत आहे तो नेहमी बी वन ची करेक्ट असतो तसेच जी आर ज्यामध्ये फ्लो ऑफ करंट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे ते नेहमी बी टू ब्रशशी कनेक्ट असते तर अशा कनेक्शन असल्यामुळे या ठिकाणी नेहमी बी वन मध्ये तर अशा पद्धतीने येतो तर हा करंट नेहमी असाच होत असतो आणि जो डायरेक्शन आहे बाहेरून बी टू टू बी वन होते पण आपण आफ्टर हाफ रोटेशनची चर्चा केलेली आहे आफ्टर हाफ रोटेशन काय असतो तर सी डी टू ए बी आला आणि ए बी हा सी डीच्या जागेवर आला परत मी इथे कॉईल दाखवणार हाफ रोटेशन नंतर काय कंडिशन असणार हे डी सी दिस बी अँड ए तर सी डी आता इथे जो बी वन ब्रश आहे ना बी वन ब्रश आणि इथे आहे हा बी टू ब्रश तर नेहमी बी वन ब्रश मध्ये अशा पद्धतीने वरती जे डायरेक्शन असते तर आता सी डी मध्ये अपवर्ड डायरेक्शन मध्ये है ना सी डी मध्ये अपवर्ड डायरेक्शन आणि ए बी मध्ये मग डाऊनवर्ड डायरेक्शन कारण बी वन जो आहे बी वन जागेवरच आहे तर बी वन मधून नेहमी अपवर्ड डायरेक्शन मध्ये करंट फ्लो होत असल्यामुळे आता आफ्टर हाफ रोटेशन इथे डी टू सी करंट फ्लो होतो सेकंड पार्ट मी दाखवत येते आफ्टर हाफ रोटेशन डी टू सी सी टू बी अँड बी टू ए म्हणजे करंट ऑफ डायरेक्शन चेंज झाली आहे ठीक आहे इथपर्यंतही सेम आहे बट बाहेर तर परत बी टू टू बी वनच असणार आहे
बी टू टू बी वन गैल्वेनोमीटर मध्य अपना सेम तीस डायरेक्शन दिसून येणार, म्हणजे जो फ्लो ऑफ करंट ची डायरेक्शन आहे ती मात्र चेंज होत नाही। तर इथे सेम आहे बी टू टू बी वन एक्सटर्नल तीस डायरेक्शन असणार, तर काय फरक आला? एसी जनरेटर मध्ये आपण काय बघितलं होतं की एसी जनरेटर मध्ये दोन लिंक होते। एसी जनरेटर मध्ये आता मी इथे डस्ट करते, ऍक्च्युअली हे तुम्हाला समजलेलं आहे। ऑफ रोटेशन नंतर एबीसीडी ची जागेवर आणि सीडी एबी ची जागेवर एसी जनरेटर आठवा, हे जे लूप होत पहिले इथे आर वन रिंग होती, मग यानंतर हे इथे आर टू रिंग होती, हा बी वन ब्रश आणि हा होता बी टू ब्रश। पहिले ऑफ रोटेशन मध्ये जिथे एबीसीडी अशा पद्धतीने होता, तर पहिले बी टू टू बी वन कनेक्शन होतं, बी बी टू टू बी वन याचा ब्रश मध्ये कनेक्शन फ्लो ऑफ करंट होता। बट आफ्टर हाफ रोटेशन उरलेले हाफ रोटेशन मध्ये मग बी टू टू बी वन होता, म्हणून इथे एसी करंट प्रोड्यूस झाला होता, म्हणजे ऑसिलेटिंग करंट जो होता तो दर हाफ रोटेशन नंतर याचे डायरेक्शन चेंज करत होता। बट ह्या ठिकाणी काय फरक झाला डीसी जनरेटर मध्ये की जो बी वन बी टू आहे ते तर स्टडी असतात, तिथे पण स्टडी होते, त्याबद्दल काही नाही। बी वन बी टू जे आहे बी वन ला नेहमी ती आर्म कनेक्ट असते डीसी जनरेटर मध्ये, ज्या वर्थ डायरेक्शन मध्ये अपवर्ड डायरेक्शन द आर्म इन विच द फ्लो ऑफ करंट इज इन अपवर्ड डायरेक्शन इज ऑलवेज कनेक्ट विथ बी वन ब्रश एंड द आर्म इन विच द फ्लो ऑफ करंट इन डाउनवर्ड डायरेक्शन इज ऑलवेज कनेक्ट विथ बी टू ब्रश। सो ड्यू टू दिस रिझल्ट द फ्लो ऑफ करंट ऑलवेज वी गेट इन सेम डायरेक्शन, इट डज नॉट चेंज द डायरेक्शन, इन इज ऑलवेज फ्रॉम बी टू टू बी वन ब्रश एंड गैल्वेनोमीटर डिटेक्ट द सेम डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट। तर हा फरक आहे डीसी जनरेटर मध्ये की डीसी जनरेटर मध्ये एकच डायरेक्शन मध्ये फ्लो ऑफ करंट होतो, म्हणून डीसी जनरेटर जो आहे तो डायरेक्ट करंट प्रोड्यूस करतो, डायरेक्ट करंट जनरेट करतो, एंड ड्यू टू दिस जनरेटर इज कॉल्ड डायरेक्ट जनरेटर, डीसी डायरेक्ट करंट जनरेटर। तर अशी वर्किंग होती याची आपल्या डीसी जनरेटरची, जे सुद्धा तुम्ही आता बघून घेतली। मला नाही वाटत की आता तुम्हाला काही कन्फ्युजन असणार की जे वर्किंग वगैरे मध्ये काय फरक आहे, फक्त एकच फरक मी तिथे सांगितलं आहे ते तुम्हाला फरक इथे तिथे एक्सप्रेस करायचं आहे। जर तुम्हाला क्वेश्चन आला डिफरन्स मध्ये किंवा कन्स्ट्रक्शन वगैरे आहे तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की मेन्शन करावी लागणार तुम्हाला वर्किंग मध्ये की जे मी सांगितले द आर्म इज कनेक्ट द आर्म इन वी द फ्लो ऑफ करंट इन अपवर्ड डायरेक्शन ऑलवेज कनेक्टेड बी वन ब्रश आणि ते बी टू ब्रश असं सर्व लिहावं लागेल। तर ह्यानंतर मी अजून एक सांगते की जेणेकरून तुम्ही मोटर डीसी जनरेटर आणि एसी जनरेटर नेहमी कंपॅरेटिव्ही लक्षात ठेवणार। बघा फ्रेंड्स, इथे मी प्रयत्न केलाय छोटासा की तुम्हाला या तिघही गोष्टी आहेत ते तुमचे एका नजरेत लक्षात राहील। तर बघा इलेक्ट्रिक मोटरचे आपण आधी बघितलं होतं, इलेक्ट्रिक मोटर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इन टू मेकॅनिकल एनर्जी। देन जनरेटर, जनरेटर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी, जनरेटर जनरेट इलेक्ट्रिसिटी एंड इट हॅज टू टाइप एसी जनरेटर एंड डीसी जनरेटर। तर आपण बघितलं की जो कन्स्ट्रक्शन आहे ते जवळपास सारखंच होतं, मग जो पाच मार्कासाठी जो क्वेश्चन येतो जो हमखास विचारला जातो कन्स्ट्रक्शन वगैरे सर्व मेन पॉइंट आहे त्याचा, मग कन्स्ट्रक्शन कसं लक्षात ठेवायचं आहे तर ते इथे बघा। जो इलेक्ट्रिक मोटर आहे डीसी जनरेटर आणि एसी जनरेटर आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी सारख्या आहे, पहिले चार पॉइंट तर सेम टू सेम तुम्हाला कॉपी पेस्ट करायचे आहे। स्ट्रॉंग मॅग्नेट तिघे मध्ये युज केला जातो, रेक्टेंगुलर लूप देन कार्बन ब्रशेस बी वन बी टू अँड एक्स सेम आहे, बट फरक काय दाखवायचा आहे की जो रिंग आहे इलेक्ट्रिक मोटर मध्ये आणि डीसी जनरेटर मध्ये ते स्प्लिट रिंग युज केले जातात। स्प्लिट रिंग म्हणजे एका रिंगचे दोन तुकडे असे युज केले जातात, आर वन अँड आर टू अशा पद्धतीने, आणि बी वन बी टू ब्रश त्यांना प्रेस करण्यासाठी युज केले जातात। तर स्प्लिट रिंग असे आहे, बट एसी जनरेटर मध्ये स्प्लिट रिंग युज केले जातात आर वन अँड आर टू। तसंच सिक्स पॉइंट मध्ये इथे बॅटरी लिहिले आहे, इलेक्ट्रिक मोटर मध्ये बॅटरीचा युज करून आपण सर्किट मध्ये करंट फ्लो केलेला होता जेणेकरून इलेक्ट्रिकल एनर्जी आपण मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केला होता। मग डीसी जनरेटर आणि एसी जनरेटर यांचं कामच आहे की इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचं, मी या ठिकाणी बॅटरीचं काही काम नाही, गॅल्व्हेनोमीटर युज केला जातो
ऑफ करंट हे सर्व आहे. तर सगळे 6 पॉइंट आहे हे सर्व तुम्हाला कंस्ट्रक्शन मध्ये तुम्ही मेंशन करायचं आहे. मग तिथे इलेक्ट्रिक मोटर असो जनरेटर कोणत्याही प्रकारचा असो ते सर्व तुम्हाला इथे चांगलेपणे लिहिता येणार. यानंतर आहे वर्किंग. वर्किंग मध्ये तुझे स्टार्टिंग दिवस ना जनरेटरचे. आता आपण इलेक्ट्रिक मोटर घेतलेला आहे तर इलेक्ट्रिक मोटर डिपेंड आहे जो करंट आणि कंडक्टर इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड देन तर जो रूल होता त्याच्या अकॉर्डिंग इथे जो कंस्ट्रक्शनची स्टार्टिंग झालेली होती की आपण जेव्हा बॅटरीच्या मदतीने फ्लोइंग ऑफ करंट केला तर त्या ठिकाणी याची डायरेक्शन वगैरे बघितली तर तो एंटी क्लॉकवाईज फिरत होता. एंटी क्लॉकवाईज एबीसीडी ग्रुप मध्ये होतो आणि कंटिन्यू एंटी क्लॉकवाईज चालू असतो या ठिकाणी तो. पण डीसी जनरेटर आणि एसी जनरेटरवर जो आजचा व्हिडिओ आहे आपला त्यामध्ये बघा जो वर्किंग आहे त्यामध्ये जो डीसी जनरेटरचा वर्किंगचा जो मेन पॉइंट आहे ज्यामध्ये डिफरन्स आहे ते तुम्हाला आठवण करून तिथे मेन्शन करावं लागणार आहे की जो आर्म आहे द आर्म इन विच द फ्लो ऑफ करंट इन अपर डायरेक्शन इज ऑलवेज कनेक्ट विथ V1 ब्रश अँड द आर्म इन विच द फ्लो ऑफ करंट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन इज ऑलवेज कनेक्ट विथ B2 ब्रश. सो ड्यू टू दिस रिझन द फ्लो ऑफ करंट इज ऑलवेज इन युनिक डायरेक्शन इन सेम डायरेक्शन फ्रॉम B2 to B1 ब्रश अँड दिस इज कॉल्ड डीसी जनरेटर बिकॉज इट जनरेट डायरेक्ट करंट अँड डायरेक्शन ऑफ डायरेक्ट करंट इज ऑलवेज सेम. अँड एसी जनरेटर व्हॉट इज डिफरंट. सो थ्री ट्रिक्स आर R1 एंड R2 दोन वेगवेगळे लिंक घेतले गेले आपले. इथे इन फर्स्ट ऑपरेशन R1 मध्ये फ्लो ऑफ करंट होतो अँड उरलेले हाफ रोटेशन मध्ये R2 मध्ये करंट होतो. तर इथे एबीसीडी अँड CDP जो करंट फ्लो होतो या ठिकाणी बाहेरून पहिले B2 to B1 आणि उरलेले हाफ रोटेशन मध्ये B1 to B2 असा रोटेशन होतो फ्लो ऑफ करंट होतो. म्हणून या ठिकाणी एव्हरी हाफ रोटेशन फ्लो ऑफ करंटची डायरेक्शन चेंज होते आणि ह्या टाईपचा करंट असतो AC अल्टरनेट करंट. आणि असे जनरेटर ज्यामध्ये AC म्हणजे अल्टरनेट करंट प्रोड्यूस होतो त्याला म्हणतात AC जनरेटर. तर हे काही डिफरन्सेस होते कन्स्ट्रक्शन आणि वर्किंगच्या बाबतीत जे काही मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला हे सर्व काही 1B मध्ये लक्षात येऊन जाईल. मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम असावी आता. आणि ह्या ठिकाणी नंतर आपलं 4th chapter इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट सुद्धा फिनिश झालेला आहे. आणि हे सर्व काही पॉइंट वेगवेगळे लक्षात ठेवून घ्या तुम्ही आणि जे काही स्क्रीनशॉट तुम्ही घेतले आहे ते सुद्धा एक नोटबुक मध्ये मेन्शन करून घ्यायला पाहिजे जेणेकरून जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला जाणार तेव्हा सर्व तुम्ही 1B मध्ये स्टडी करून घ्याल फटाफट. आणि एक्झाम मध्ये लिहिताना काही गोळ होणार नाही मिक्सअप होणार नाही तर या गोष्टीची सुद्धा खात्री होऊन जाईल मला. तर आय होप तुम्हाला सर्व काही आता क्लिअर झालं ना असेल. थँक्स फॉर वॉचिंग.